आम्ही जात धर्म मानत नाही, आम्ही नास्तिक आहोत. तेव्हा जनगणना करताना जात मानत नाही, धर्म मानत नाही आणि नास्तिक या वर्गाचा सांकेतिक क्रमांक देऊन त्यात समाविष्ट करावा असे अभियान चंद्रपूर शहरातील 20 विचारवंतांनी एकत्रित येत सुरू केले आहे. विशेष म्हणजे या अभियानाला जनमानसातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. किंवा जनगणनेचा जो फॉर्म असतो त्याच्यामध्ये धर्माच्या बाबतीत 6 धर्मांना कोड नंबर सकट नावं आहेत, त्या व्यतिरिक्त जे धर्म आहेत ते फक्त इतरमध्ये टाकले जातात. आणि आणखीन एक कॉलम असतो रिलिजन नॉट स्टेटेड, धर्म सांगितला नाही. पण यामध्ये धर्म न मानणारे जे लोक आहे त्यांची कुठेही नोंद ठीक पद्धतीने होत नाही, कारण त्या धर्म सांगितला नाही या यालाही पण कोड नंबर नाही आहे. आणि त्याच्यामुळे असे जे लोक आहेत जे धर्म मानत नाही त्यांना मजबुरीमध्ये सरकारी कागदांमध्ये अनेक वेळा जिथे कंपल्सरी असतं तर तो कोणता ना कोणता धर्म, या तर त्यांच्या जन्माचा धर्म किंवा इतर कोणता तरी धर्म त्यांना त्या ठिकाणी लिहावा लागतो. त्याच्यामुळे नो कास्ट नो रिलिजनवालं एक त्याच्यात हे कोड नंबरसह अंतर्भूत करावं असं मागणी करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो आहे. आणि तर त्याच्यामुळे हे 3 कॉलम की नो कास्ट, दुसरा नो रिलिजन आणि एथिस्ट म्हणजे नास्तिक, असे हे 3 कॉलम त्याच्यात कोड नंबरसह जोडल्या जावे, ही हे आमचं निवेदन आहे. की आगामी जो भी जनगणना होगी उसमें नो कास्ट नो रिलीजन और एथिस्ट इन 3 कैटेगरीज को कोड नंबर के साथ में सेंसस के फॉर्म में इंक्लूड किया जाए. इसकी ज़रूरत इसीलिए है कि जब से सेंसस शुरू हुआ है, मतलब ब्रिटिश के समय से, तब से ये कैटेगरी रही है. लेकिन ये जो कैटेगरी के लोग हैं इन्हें सरकार ने कभी भी लीगल रिकॉग्निशन नहीं दिया. संविधानिक अधिकार होने के बावजूद भी जब सेंसस इन डेटा को छुपाता है, क्योंकि इन्हें कोड नंबर देके सेपरेटली इनका पॉपुलेशन गिना नहीं जाता, जिस वजह से हमारे जैसे जो लोग हैं उनका कोई लीगल एग्जिस्टेंस नहीं है. आज अगर हमें हमारा कोई अधिकार मांगने जाना है तो हमारा कोई अस्तित्व नहीं है. इसीलिए ये लड़ाई हमारी अस्तित्व की लड़ाई है. हम चंद्रपुर की जनता साथ में मिलकर भारत के सेंसस कमिश्नर से ये निवेदन कर रहे हैं कि आगामी जनगणना में हमारे लिए सेपरेट कोड नंबर के साथ हमारी जनगणना की जाए, ताकि हमारा एग्जिस्टेंस भी हम लोगों के सामने रख सकें.